नमस्कार, मी सुरभी जगदीश. माय मेडिकल मंत्राच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आरोग्य विश्वात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आज मी तुम्हाला आढावा देणार आहे. पाहूया आपली पहिली बातमी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी रुग्णालयांमध्ये लवकरच CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातला निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयांमध्ये CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय. त्यानुसार एकूण 502 रुग्णालयांमध्ये CCTV कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना असो किंवा डॉक्टरांकडून होणाऱ्या चुका अशा सर्वच गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी CCTVचा वापर होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात मारहाणीच्या घटना घडल्यावर कुठलाही पुरावा नसल्याने आरोपी या गुन्ह्यातून सुखरूप बाहेर पडतो. त्यामुळे आता पुरावा मिळावा यासाठी रुग्णालयात CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण याबाबत समाजात जी आहे ती कुठेतरी जनजागृती होताना दिसते. मात्र त्वचादान याबाबत जी आहे ती समाजात पुरेशी जनजागृती नाहीये. यासाठीच आणि भाजलेल्या रुग्णांना एक नव्याने आयुष्य मिळावं यासाठी जे आहे ते परळच्या केम रुग्णालयात जी आहे ती आता स्किन बँक उभारण्यात येणार आहे. भाजलेल्या रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करून त्यांना पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळावी यासाठी पालिकेच्या केम रुग्णालयात लवकरच त्वचा पेढी म्हणजे स्किन बँक सुरू करण्यात येणार. अवयवदानासाठी काम करणाऱ्या रोटो म्हणजेच रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑथॉरिटी आणि सोटो म्हणजेच स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑथॉरिटी या संस्थेच्या मदतीने ही बँक उभारली जाणार आहे. मुंबईत सायन रुग्णालय सोडलं तर अन्य कुठल्याही पालिका रुग्णालयात त्वचा पेढी नाहीये. त्यामुळे त्वचा दान करण्यासाठी इच्छा असूनही रुग्णांना ते करता येत नव्हतं. परंतु आता केम रुग्णालयात त्वचा पेढी सुरू करण्यात येणार असून याचा भाजलेल्या रुग्णांना नक्कीच फायदा होणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा देणाऱ्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना जे आहे ते केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. या नीट परीक्षेची टक्केवारी जी आहे ती केंद्र सरकारने कमी केली आहे. केंद्राने पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी 44, विकलांगांसाठी 39, तर ST SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी ही टक्केवारी 34 करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही टक्केवारी 6 अंकांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने नीट परीक्षेची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक परिपत्रक काढलंय. या परिपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 44 असेल ते पदव्युत्तर कोर्स करण्यास पात्र ठरणार आहेत. वेळेत शेवटच्या बातमीकडे. उन्हाळ्याच्या दिवसात सर्दी, ताप, खोकला अशा समस्या ज्या आहेत त्या दिसून येतात. मात्र त्वचेच्या समस्या देखील या काळात ज्या आहेत त्या जास्त दिसतात. नेमक्या या तक्रारी त्वचेसंदर्भातल्या का जाणवतात याची माहिती दिली आहे त्वचारोगतज्ञ डॉक्टर अप्रतिम गोयल यांनी. पाहूयात. जैसे कि गर्मियों का मौसम है और इस वक्त बाहर के टेम्परेचर बहुत ज़्यादा बढ़ रहे हैं, तो एक बहुत ही कॉमन प्रॉब्लम जो हम सबके सामने आती है वो है फंगल इन्फेक्शंस. अभी आप सोचते होंगे फंगल इन्फेक्शन कैसे पता चले, तो जैसे कि स्किन पे रेड रैश, स्पेशली बॉडी के फोल्ड्स पे, ग्रॉइंस पे, आपके अंडर आर्म्स में, नेक में, ब्रेस्ट के नीचे, और वहाँ पे स्किन थोड़ी रेड हो जाती है, उसके ऊपर आप थोड़े वाइट कलर के स्केल्स देखते हैं, और मेन इम्पॉर्टेंट है कि उसमें इचिंग बहुत ज़्यादा होती है. तो जहाँ जब भी आपको पसीने आते हैं वहाँ पे फंगल इन्फेक्शन के चांस समर में या अभी जैसे इस साल भी इस महीने में बहुत गर्मी है तो फंगल इन्फेक्शन बहुत बढ़ जाते हैं. तो अगर आपको फंगल इन्फेक्शन हो तो कुछ प्रिकॉशंस जो आप ले सकते हैं, नंबर वन इज के एटलीस्ट दिन में 2 बार आप शावर लीजिए या नहाइए. उससे क्या होगा कि जो पसीना इकट्ठा हो जाता है वो क्लीन हो जाएगा. सेकेंडली नहाते वक्त आप बॉडी वॉश का यूज़ कीजिए. साबुन से बेटर बॉडी वॉश रहता है. जैसे ही आप इमीडिएटली बॉडी को ड्राई करें तो अपने बॉडी फोल्ड्स पे एंटी फंगल पाउडर जो कि कीटाकोनाजोल पाउडर मिलता है बहुत कॉमनली, बहुत नाम से, तो वो आप अपने बॉडी फोल्ड्स पे डालें. इनफैक्ट अगर आप शूज़ पहन रहे हैं, जो आप लोग शूज़ पहनते हैं, तो उसमें भी आप अपने टोज के बीच में एंटी फंगल पाउडर डालने के बाद फिर कॉटन सॉक्स पहन के उसके बाद ही अपने शूज़ पहनिए. तो अगर आप मॉइस्चर दूर रखेंगे अपनी बॉडी से तो फंगल इन्फेक्शन के चांसेस कम हैं. दूसरी बात, अगर आपको फंगल इन्फेक्शन बहुत ज़्यादा है और रेड रेड पैचेस बॉडी में हो रहे हैं तो आप एक डर्मेटोलॉजिस्ट को कंसल्ट कीजिए. बिकॉज ऐसा भी हो सकता है कि आपको डायबिटीज़ हो, क्योंकि डायबिटिक्स में फंगल इन्फेक्शन बहुत ज़्यादा होते हैं. सो ये भी एक चेक करना बहुत इंपॉर्टेंट है. और इन जनरल आप अपनी हाइजीन थोड़ी बेटर रखिए. और अगर आपको स्कैल्प में भी ऐसे इची पैचेस हैं तो वो ज़रूरी नहीं है कि वो फंगल इन्फेक्शन हो, वो सोराइसिस भी हो सकती है. तो उसके लिए एक डर्मेटोलॉजिस्ट का ओपिनियन लेना बहुत ज़रूरी है. तो ये हैं कुछ
टिप्स जिससे कि आप इस गर्मी के मौसम में एक बहुत ही जो कॉमन प्रॉब्लम है फंगल इन्फेक्शन, उसे आप दूर रख सकते हैं। और अगर इचिंग आपकी कम नहीं हो रही है, इन्फेक्शन फैल रहे हैं, तो ये एक फंगल एंटी फंगल मेडिकेशन की ज़रूरत पड़ेगी आपको, जो एक डर्मेटोलॉजिस्ट आपको प्रिस्क्रिप्शन पे दे सकते हैं। तो आप प्लीज़ इसमें डिले मत कीजिए, क्योंकि अगर ये इचिंग ऑल ओवर द बॉडी हो जाती है तो फिर उसे ओरल मेडिकेशन से ही कंट्रोल किया जा सकता है। सो इन जनरल स्टे ड्राई, स्टे अवे फ्रॉम फंगल इन्फेक्शन। तर माय मेडिकल मंत्राच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। जर तुम्हाला विषयी अधिक अपडेट्स हवे असतील तर आमच्या साईटवर नक्की लॉग इन करा, ट्विटर आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।